कोल्हापूर महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशावेळी शहराच्या विकासासाठी शासनस्तरावरून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत पण शासनाकडून मिळालेल्या निधीतून तितक्याच गतीनं विकास कामं मात्र होत नाहीत त्यामुळे निधी परत जाण्याची शक्यता आहे त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रत्येक प्रकल्पाच्या नियोजनासाठी आणि देखरेखीसाठी स्वतंत्र प्रकल्प अधिकारी नियुक्त करावेत अशी सूचना नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली आहे महापालिका आयुक्तांसमवेत आढावा बैठक घेऊन ही सूचना मांडण्यात आली कोल्हापूर शहरातील विविध विकासकामं मंजूर निधी रस्ते या संदर्भात नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे आणि अन्य अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली कोल्हापूर शहरातील गंगावेश ते पंचगंगा नदीपर्यंतच्या रस्त्याचं काम संथगतीनं सुरू आहे या रस्त्यासाठी निधी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्यात त्यामुळे नागरिकांना धुळीचा सामना करावा लागतोय आता हे काम महापालिकेच्या स्वनिधीतून करावं अशी सूचना क्षीरसागर यांनी केली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि क्रीडा संकुलाचा आराखडा तयार असून जिल्हा नियोजन समितीतून पाच कोटींचा निधी मंजूर झालाय उर्वरित दहा कोटी निधी लवकरच मिळणार आहे या निधीतून स्मारक आणि क्रीडा संकुलाचं काम ताबडतोब सुरू करावं रंकाळा तलावाच्या विकासासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणलाय पण या कामाच्या निविदा प्रसिद्ध झालेल्या नाहीत नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्ते गटर भुयारी मार्ग आणि फुटपाथ करण्याच्या कामांना दोनशे तीन कोटींचा निधी मंजूर आहे परंतु त्याचाही प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला नाही महापालिकेनं ना स्वहिष्ची रक्कम उभी करून तातडीनं प्रस्ताव शासनाकडे द्यावा अशी सूचना क्षीरसागर यांनी केली गांधी मैदानाचा प्रश्न सोडवण्यासाठी आराखडा तयार करावा असंही क्षीरसागर यांनी सांगितलं बरेच प्रयत्न करून शहराच्या विकासासाठी निधी मंजूर करून आणला जातो पण प्रस्ताव आराखडा निविदा अशा कामात दिरंगाई झाल्यानं निधी परत जाण्याची शक्यता असते त्यामुळं मंजूर झालेल्या निधीच्या नियोजनासाठी आणि प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी स्वतंत्र प्रकल्प अधिकारी नियुक्त करावेत असे आदेश क्षीरसागर यांनी दिले यावेळी शहर प्रमुख जयवंत हरुगले नंदकुमार मोरे ऋतुराज क्षीरसागर किशोर घाटगे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत हर्षजित घाटगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते